हाँ डॉक्टर साहब नमस्कार। हेलो। आज 19 मई हाँ बोला बोला 19 मई 2023 2023। हाँ तुमच्या इकडे संत्रा आहे ना? संत्र्याला हाँ संतरा आहे आमच्या इकडे सर्व विदर्भ। पावसाचा काही फरक पडते का त्याच्याबद्दल? आता जर पाऊस आला 1 जून पर्यंत तर शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान आहे त्याच्यामध्ये, कारण तळण बरोबर बसले नाही। पर्याय काय करता येते का त्याला? हा पर्याय आहे त्याला, परंतु नॅचरल जो ताण असतो, नैसर्गिक ताण जो बसतो, त्यानं फूट एक समान चांगली निघते। त्यामुळे आता बगीचे जर पाऊस आला तर डिस्टर्ब होतील आणि पुढे फुटीवर त्याचा खूप मोठा परिणाम होईल। बरं, मी अंदाज देऊन टाकणं सगळ्यांना। हा हा सांगा सांगा। आज आहे 19 मे 19 मे। हा 22 मे 23 मे 24 मे। अच्छा, विदर्भ मराठवाड्यात म्हणजे सगळीकडे भात बदलत पाऊस पडणार आहे। पाऊस पडणार आहे? बरं बरं हो ठीक आहे। मी आमच्या शेतकऱ्यांना आपला मेसेज देतो, परंतु पाऊस पडला तर नुकसान खूप होईल साहेब आमच्या शेतकऱ्यांना। आणखीन परत एक सांगतो ना, नंतर काय होणार आहे, 31 मे 31 मे 1, 2, 3 जूनला तो पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे। अरे बापरे, बरं आपले पेरणी केव्हा होणार आहे साहेब? ते पण सांगू, काय झालं की मान्सून तर आता उद्याच यायला अंदमानवर। बर, 21 मेला अंदमान येणार आहे। अच्छा, काय होईल ते आल्याच्या नंतर पाऊस बिलकुल, त्याच्यानंतर 26-27ला इतका सक्रिय व्हायला मान्सून। 26-27ला सक्रिय खूप व्हायला, तर त्याच्यामुळे ना 8, 9, 10 जूनला इतका पाऊस पडन की म्हणजे पावसाळ्यासारखं, म्हणजे मान्सूनचा पाऊस पडणार। म्हणजे यावर्षी म्हणजे खूप पोषक परिस्थिती पेरणीसाठी, पण परिस्थिती अशी झाली शेतकऱ्यांनी शेत दुरुस्त केले नाहीत। नाही, अजून शेतकऱ्यांच्या किस्त काढ्या बाकी आहेत। सगळ्यांना म्हणा की आता ना काय करा, थोडे दिवस राहिले 10-12 दिवस, बर बर काम करून घ्या। कारण की ना इतका पाऊस पडेल की एकदा तुम्हाला निर्णय म्हणजे पेरणी करावत का नाही करावत असा निर्णय होईल तुमचा। बापरे, हो हरकत नाही साहेब, हा मेसेज मी माझ्या जेवढे परिचित शेतकरी आहेत त्यांच्या सगळ्या ग्रुपला टाकतो। आणि विशेष म्हणजे पाऊस नाही आला तर फार चांगलं होईल, पण आता आपण सांगत पाऊस नाही येणार ना, म्हणजे येणार ते कन्फर्म आहे। बर बर बर, धन्यवाद। मी किती दिवसापासून म्हणतो यावर्षी मान्सूनचं आगमन 8 जूनला। तुम्ही तर हे 1 वर्षापासून आपले जे प्रोग्राम सुरू आहे तिथं सांगत आहात तुम्ही की यावर्षी पावसाळा लवकर राहील आणि आगमन लवकर होणार आहे। मी पुढे जे आहे जुलै ऑगस्ट सप्टेंबर पाऊस कसा राहणार आहे, म्हणजे पिकाचा राहणार आहे जास्त राहणार आहे, म्हणजे सोयाबीन पिकाची नासाडी करेलच यावर्षी? नाही, एखाद्या कसं होते त्या हार्वेस्टिंग पिरियड मध्ये कमी जास्त होऊ शकते। बरं बरं बरं, वेळ भेटेल तितके 10-12 दिवस। चालेल चालेल साहेब, धन्यवाद। मेसेज येतो उद्या, ठीक आहे। हो, आणि 27 तारखेला 26लाच भेटू आपण दामणगावला। चालते या, ओके वेलकम।